नमस्कार मी योगेश कुटे विशेष या कार्यक्रमामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत मराठा आरक्षण चर्चा पुन्हा सुरू झालेली आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये काल एका सुनावणीदरम्यान या मराठा आरक्षणाचं पुढे नक्की काय होणार याबाबत सुनावणी झाली देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळामध्ये मराठा आरक्षणाला मान्यता मिळाली त्या निर्णयाच्या विरोधामध्ये काही लोक मुंबई न्यायालयामध्ये गेले सरकारने मुंबई उच्च न्यायालयामध्ये आपली बाजू मांडली उच्च न्यायालयानं हे आरक्षण वैध ठरवलं आणि मराठा समाजाला सरकारी नोकऱ्यांमध्ये एक आरक्षणाचा मार्ग खुला झाला उच्च न्यायालयाच्या या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयामध्ये डझनहून अधिक याचिका दाखल झालेल्या आहेत काहींनी कॅव्हेट दाखल केलेलं के आहे काहींनी विरोधात याचिका दाखल केलेली आहे त्यामुळं सर्वोच्च न्यायालय मराठा आरक्षणाबाबत काय भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे याबाबत सर्वोच्च न्याया न्यायालयामध्ये काल जी सुनावणी झाली आणि काल जो आदेश आला त्याच्यावर अनेक मतमतांतरे व्यक्त होत आहेत की अनेकांच्या काहींच्या म्हणण्यानुसार सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षणाला अप्रत्यक्षरित्या स्थगितीचं दर दिलेली नाही ना अशी ना शंका उपस्थित केली जात आहे तर काहींच्या मते ही स्थगिती वगैरे काही नसून अजून अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण सर्वोच्च न्यायालय पुढे जायचं आहे त्यामुळं त्यासाठी आपल्याला काही काळ वाट पाहावी लागेल असं काहींचं म्हणणं आहे काहींचं म्हणजे सरकारी पक्षाचं तर याबाबत आपण या, जर वस्तुस्थिती पाहिली आणि सर्वोच्च न्यायालयानं काल दिलेल्या निर्णयाचं या सुनावणीबाबतचं जर अवलोकन केलं तर दोन तीन बाजू आपल्याला काही स्पष्टपणे मांडाव्या लागतात त्यातली पहिली बाजू अशी आहे की जी मुकुल रोहितगी जे सरकारचे वकील आहेत मराठा आरक्षणाची बाजू ते प्रकर्षानं सर्वोच्च न्यायालयात आहेत त्यांनी दोन तीन गोष्टी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिल्या त्यातली सगळ्यात पहिली अशी गोष्ट होती की सरकारनं चार मे दोन हजार वीस रोजी एक जी आर इश्यू केलेला आहे आणि या जी आरमध्ये असं म्हटलेलं आहे की जर आ आरोग्यसेवा आणि इतर अत्यावश्यक सेवा म्हणजे डॉक्टर असेल किंवा त्याच्यामध्ये पॅरामेडिकल वगैरे नर्सेस हे जर लो हे जर न नो, नोकर भरती जर सोडली तर सरकारनं इतर सर्व प्रकारच्या नोकर भरतींवरती बंदी घातलेली आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारची आर्थिक आर्थ परिस्थिती बिकट आहे महसूल म्हणावा तेवढा मिळत नाही रोजच्या खर्चाची हात मिळवणी करण्यातच सरकारचा बराच वेळ जात आहे त्यामुळं आम्ही ही नोकर भरतीवर बंदी केलेली आहे ही बंदी केली असल्यामुळं कोणत्याही आरक्षणाचा तसा फायदा कोणालाच मिळणार नाही त्यामुळे ही जी सुनावणी आहे ही सुनावणी तुम्ही नंतर घ्या तुम्ही आत्ता जी ऑनलाईन सुनावणी घेत आहात त्याच्यामध्ये आम्हाला मुद्दे मांडायला पुरेसा वेळ म्हणा अवधी म्हणा आणि एक जो जो प्रत्यक्षरित्या बाजू मांडण्यामध्ये जो एक प्रकारचं त्याचं जे परिस्थितीचं जे गांभीर्य असतं ते समोर दिसून येत नाही त्यामुळे या सुनावणीसाठी तुम्ही फार घाई करू नका असं एक सरकार पक्षाचं त्याच्यामध्ये म्हणणं होतं आणि मुकुल रोहतगींनी त्याच्यामध्ये आणखीन एक पुढे एक धक्कादायक विधान केल्याचं त्या निका निर्णयात म्हटलं आहे की सरकारकडनं आम्हाला हवी जी कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं आम्हाला मिळू शकली नाहीत त्यामुळे देखील या, या नाव याचिकांवर या तातडीने सुनावणी घ्यायची आत्ता गरज नाही असं रोहितगी यांनी मांडलं आणि हाच रोहितगी यांचा जो मुद्दा आहे तो भाजपच्या नेत्यांनी ने किंवा महाआघाडी सरकारच्या विरोधकांनी लावून धरलेला आहे की सरकार मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यामध्ये सर्वोच्च न्यायालयात कमी तर पडत नाही ना रोहतगी किंवा जे सरकारी वकील आहेत त्यांना कागदपत्र देण्यास उशीर का झाला आणि नोकर भरतीवरती बंदी घातली म्हणून तुम्ही ही सुनावणी पुढे ढकला असं सरकारला का म्हणावं असं वाटलं हा मुद्दास विरोधकांनी लावून धरलेला आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा होता की मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकलची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती सध्या अंतिम टप्प्यात होती तिचं काय होणार त्या प्रवेश प्रक्रियेला मराठा आरक्षण लागू होणार किंवा नाही होणार हा फार मोलाचा प्रश्न होता आणि न्यायालयाच्या या निर्णयानंतर मात्र तो आता निकालात निघाला आहे की उच्च न्यायालयाने जे ठरवून दिलेले निकष आहेत त्यानुसारच ही सगळी मेडिकलची प पोस्ट ग्रॅज्युएट मेडिकलची सगळी प्रवेश प्रक्रिया पार पडेल त्यामुळं त्यातला गोंधळ तरी सर्वोच्च न्यायालयाच्या या एक द निकालामुळे थोडासा टळलेला आहे मात्र एम बी बी एस पदवीसाठी जी प्रवेश प्रक्रिया राबवायची आहे तिच्यामध्ये मराठा आरक्षणाचे मराठा आरक्षण सवलत लागू करायची की नाही याचा निर्णय मात्र एक सप्टेंबरपासनं जी न्यायालयामध्ये जी नियमित सुनावणी होणार आहे त्याच्यामध्ये होणार आहे आता अनेकांनी हा मुद्दा उपस्थित केलेला आहे सरकारनं नोकर भरतीच जर बंद केलेली आहे तर या मराठा आरक्षणाचा उपयोग काय मला वाटतं आगामी अनेक प्रवेश प्रक्रिया सुरू होणार आहेत जरी नोकर भरती बंद असली तरी प्रवेश प्रक्रियांसाठी या मराठा आरक्षणाच्या सवलतीचा विचार करावा लागेल मराठा समाजातील मुलांना अशा नोकऱ्या प्रवेश प्रक्रियामध्ये सुद्धा इन एक प्र आरक्षण मिळण्याचा मार्ग या निकालामुळे खुला होऊ शकतो कारण न्यायालयानं थेट या याच्यावरती निकाला आरक्षणावरती स्थगिती आम्ही दिलेली आहे असं कुठेहीच म्हटलेलं नाही त्यामुळं आत्ता ज्या प्रवेश प्रक्रिया होतील अकरावीची प्रवेश प्रक्रिया दहावीचा निकाल लागल्यानंतर सुरू होऊ शकेल आणि बारावीचा निकाल राज्यात लागलेला आहे एफ वायच्या ज्या इतर इतर अभ्यासक्रमांच्या ज्या प्रवेश प्रक्रिया आहेत त्या देखील मराठा आरक्षणानुसारच होतील असं तरी सध्याच्या या निकालावरनं दिसतं आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की यातले विरोधकांचे मुद्दे काय आहेत की विरोधकांनी या आरक्षणाला कशाप्रकारे आपल्या युक्तिवाद केलेला आहे आणि विरोधकांकडनं देखील मोठ्या प्रमाणात वकिलांची फौज याच्यामध्ये उतरवण्यात आलेली होती आणि अरविंद दातार म्हणून सिनियर एक मोठे विधिज सर्वोच्च न्यायालयातील आहेत आणि त्यांनी हा मुद्दा उपस्थित केलेला होता की सरकार बहात्तर हजार जागा भरतं आहे आणि ज त्यासाठी त्यांनी देखील केलेली आहे आणि राज्य लोकसेवा आयोग देखील काही जागा भरत आहे त्या जर भरती झाली तर आणि तिथे जर मराठा आरक्षण लागू केलं ला। तर या याचिकेचा काही उपयोग होणार नाही त्यामुळे तुम्ही या आरक्षणाच्या सुप्रीम कोर्ट या निर्णयाला तुम्ही स्थगिती द्या अशी त्यांनी मागणी केलेली होती मात्र सर्वोच्च न्यायालयानं तातडीनं याच्यावरती स्थगिती देण्यास नकार दिलेला आहे यातनं दोन अर्थ स्पष्टपणे निघत आहेत एकतर हे सगळं जे प्रकरण आहे हे एक, एक पूर्ण बेंच पुढे जावं असा अनेकांचा मतप्रवाह आहे कारण याच्यामध्ये दोन तीन मुद्दे समाविष्ट आहेत एक पहिला मुद्दा म्हणजे महाराष्ट्रातलं आरक्षणाचं प्रमाण हे पन्नास टक्केहून जास्त झालेलं आहे त्याचं काय करायचं हा एक मुद्दा आहे आणि मराठा समाज हा खरोखरीच सीमध्ये मोडतो का हा दुसरा मुद्दा आहे या दोन मुद्द्यांच्या आधारे घटनापीठापुढे सुनावणी व्हावी असं अनेकांचं म्हणणं आहे आणि त्याबाबत देखील हे, त्या आ, हे आ, जे तीन स न्यायमूर्तीचं जे खंडपीठ आहे त्याच्यावरती निर्णय घेणार आहे आपल्याला माहिती आहे की मोदी सरकारनं दोन हजार एकोणीसमध्येच ईबीसीसाठी इकॉनॉमिकली बॅकवर्ड या यांच्यासाठी दहा टक्के राखीव जागा दिलेल्या होत्या नोकऱ्यांमध्ये आणि शैक्षणिक संस्थांमध्ये त्याची देखील सुनावणी एका वेगळ्या घटनापीठापुढे सुरू आहे आता सर्वोच्च न्यायालयापुढे असा एक पेच असेल किंवा प्रश्न असेल की या स आरक्षणासंदर्भातल्या ज्या सगळ्या याचिका आहेत मराठा आरक्षण असेल किंवा इतर आर्थिकदृष्ट्या मागाव आरक्षण असेल कारण दोन्ही आरक्षणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं जी पन्नास टक्के आरक्षणाची जी एक आट घालून दिलेली आहे तिचं उल्लंघन झालेलं आहे त्यामुळं या सर्व याचिकांचा एकत्रित विचार सर्वोच्च न्यायालय करेल का याच्यावर देखील एक सप्टेंबरनंतर आपल्याला समजू शकेल मात्र मराठा आरक्षणाची आत्ताची वस्तुस्थिती अशी आहे सरकार नोकऱ्या नोकर भरती करणार नाही त्यामुळं आरक्षण असूनही त्याला एक प्रकारे नोकर भरतीला स्थगिती असल्यामुळे आरक्षणाचा उपयोग होणार नाही मात्र प्रवेश प्रक्रियेसाठी आरक्षण सुरू राहील आत्ता ज्या प्रवेश प्रक्रिया सुरू आहेत त्याला मराठा समाजाला आपल्याला आरक्षणासाठी आपला एक येऊ येऊ शकेल अशी परिस्थिती कायद्यानुसार तरी दिसते आहे विरोधक किंवा सरकारचे बाजू मांडणारे याबाबत विविध जरी दावे करत असले की मराठा आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकेलच किंवा टिकणार नाही असं काहींचं म्हणणं आहे याच्याबाबत सर्वोच्च न्यायालय एक साधक बाधक त्यांच्या नेहमीच्या पद्धतीनं विचार करून निर्णय देईल पण मला वाटतं ही वस्तुस्थिती आपल्या सर्वांसमोर यावी त्यासाठी ह्या कार्यक्रमाचा आपल्याला उपयोग होईल आपण सरकारनामाचे इतरही व्हिडिओ आवर्जून पहा सरकारनामाचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब्स करा आणि आपल्या काही सूचना असेल तर आवर्जून कळवा धन्यवाद